नमस्कार, मी वंशिता जाधव आणि आपण पाहताय स्वराज लाईव्ह। कांबळीतर्फे महाड बौद्धवाडी ग्रामस्थांचा शिवसेना पक्षात प्रवेश, राष्ट्रवादी काँग्रेस उभाटा गटाला आमदार गोगावलेंचा देधक्का। आज युवासेना महाराष्ट्र राज्य कोर कमिटी सदस्य विकासशेट गोगावले यांच्या उपस्थितीत कांबळेतर्फे महाड बौद्धवाडी शेकडो ग्रामस्थांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला। महाड पुलातपूर माणगावचे लोकप्रिय आमदार भरतशेट गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विधानसभेतील अनेक विविध पक्षातील ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात शिवसेना पक्षात पक्षप्रवेश होत आहे। आज विकासशेट गोगावले यांच्या लंबोदर निवासस्थानी कांबळेतर्फे महाड बौद्धवाडी येथील शेकडो ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला। आमदार गोगावले मतदारसंघात करत असलेला विकास कामांचा झंझावत पाहून आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करत आहोत, असे प्रवेशकर्त्यांनी सांगितले आहे। पाहूयात काय बोलतायत प्रवेशकर्ते। मी बहुजन विकास तरुण मंडळ कांबळेतर्फे महाड या बौद्धवाडीतील सर्व माझे कार्यकारी सर्व पदाधिकारी महिला मंडळ, आज महाड पळपूर माणगाव आमदार कार्य सम्राट भरतशेटजी गोपाळे साहेब यांच्या कार्य विकास कामाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज आम्हाला सुद्धा वाटलं की महाड पळपूर तालुक्यात जर मोठ्या प्रमाणात विकास होत असेल तर आमच्या वाडीमध्ये का विकास होऊ नये। तर आम्ही सर्व मंडळी एकच विचार असा केला की आपण आमदार साहेबांच्या पक्षामध्ये शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करायचा। सर्व वाडीतील महिला मंडळ, तरुण मंडळ, मुंबई मंडळ या सर्वांनी एकत्र घेऊन आज आम्ही विकासशेटजी गोपाळे साहेब युवासेना कोर कमिटीचे सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये, त्याचप्रमाणे तालुका अध्यक्ष आमचे बंधुश्री तरडे यांच्या उपस्थितीमध्ये, निगडेचे आमचे खोत बाबा यांच्या उपस्थितीत आज शिवसेने पक्षामध्ये आम्ही जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे। त्यासोबत आमच्या स्थानिक बाबूचे अध्यक्ष, इतर सर्व कार्यकारिणी मंडळी उपस्थित आहे, काही मुंबई पदाधिकारी सर्व मंडळ उपस्थित आहेत। आम्ही याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस अनेक उभाटा गटामध्ये सुद्धा कामकाज केलेले मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहे। तर सर्वदा आम्ही विचार केला की आज या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश करून पुढील कामाला आपण सुरुवात करायची आहे। आज जवळजवळ आमचे 128 लोकांचा पक्षप्रवेश झालेला आहे। मग त्यामध्ये मुंबई मंडळ आहे, स्थानिक मंडळ आहे, महिला मंडळ उपस्थित आहे, संघर्ष मित्र मंडळ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।